पाहदैसा दीपावलीच्या आधी दीपावलीचा सण झाल्यानंतरच स्वामी त्यांना रुद्रपूर या ठिकाणी पाठवत आहेत. जाण्याअगोदर मात्र स्वामींची जी लगबग सुरू आहे की आता भक्तिजनांना रुद्रपूरला पाठवल्यानंतर ग्रामांतर करायचं आहे. ही ग्रामांतराची लगबग पाहिल्यानंतर मात्र महादेसा जी आहे त्या महादेसाला काही मानवे ना की हे घर आमचं आहे. ह्या ठिकाणी वायनायक म्हणजे माझे मेवणी राहतात, माझी बहीण राहती, माझे वडीलही आहेत. या ठिकाणी आमचं सगळं परिचित आहे, गाव सगळं आम्हाला ओळखत आहे. या पाच गावाची विरासत आम्हाला भेटलेली आहे, त्या पाच गावातलं हे आमचं गाव आहे. ह्या ठिकाणी असेल नसेलही तरी आम्हाला स्वामींच्या ठिकाणी दिवाळीचा जर सरसण साजरा करायचा असेल तर सगळ्या वस्तूची उपलब्धता होईल. बाहेर दुसऱ्या अनोळखी ठिकाणी आम्हाला ज्या ठिकाणी ओळखत नाही त्या ठिकाणी जर स्वामी गेले आणि पदार्थ जर नसले किंवा पदार्थाची कमतरता जर पडली तर सण कसा साजरा होईल. किती लांबचा विचार करणारी ही महादेसा, किती दूरदर्शी ही विचार करणारी महादेसा आहे. महादेसा आग्रह करते स्वामीला, देवा चार दिवस दीपावळीची आहे, हिंदू संस्कृतीतला सगळ्यात मोठा सण आहे. देवा या ठिकाणी सगळ्यात गोष्टीची उपलब्धता आहे ना देवा. या ठिकाणी आपलं घर आहे, या ठिकाणी राहण्यासाठी आश्रमी आहे, मठी आहे. देवा या ठिकाणी राहू आपण, तुम्ही आग्रह करते आहे. मात्र स्वामी आहे, ईश्वर आहे, ईश्वर ऐकतील ते काय? ईश्वर ऐकायला तयार नाही. ईश्वर बाईसांना सांगतायत, बाई ग्रामांतर करायचं आहे, आपल्याला निघायचं आहे. न जाणो स्वामीची काय मर्जी आहे. आले त्यावेळेसही ग्रामांतर करायची तयारी करतायत. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना सुद्धा स्वामी जर आज या ठिकाणी ग्रामांतराची इच्छा करतायत, न जाणो काय आहे. परंतु तरी या ठिकाणी मात्र एक छोटी एलायसा, तिचंही नाव एलायसा आहे. त्या लीळाचरित्र ग्रंथामध्ये दोन एलायसा आलेल्या आहेत. की एलायसा म्हणजे साधाई म्हणल्या गेलेली आहे, साधेला एलायसा नाव आहे तिचं. आणि स्वामी त्यांचं वागणं बोलणं साधं असल्यामुळं स्वामीने प्रसादिक नाव त्यांचं साधा ठेवलेलं आहे. ती एलायसा, लहामाईसा आणि रत्नमाणिके ह्या दादोसांच्या चुलत बहिणी आणि चुलती आजी. साधा जी आहे ती दादोसांची चुलती आहे, ती चारठांची राहणारी आहे, विदर्भामध्ये त्यांना दिलेलं आहे. त्यांच्यासोबत त्यांची आई आहे. जर चुलती जर दादोसांची चुलती जर साधा असेल तर चुलतीची आई म्हणजे आजी ही लहामाईसा आहे. म्हणजे आजी, चुलती आणि त्यांची बहीण म्हणजे दुसरी चुलती हे सगळ्यांना सुद्धा दादोसांनी धर्मी लावलेलं आहेत, स्वामीजवळ आणलेलं आहे. ही एक एलायसा ही आपल्या लीळाचरित्र ग्रंथामध्ये आलेली आहे. मात्र आज ज्या एलायसाचा उल्लेख या ठिकाणी होतोय ती एलायसा ही तिकोनायकांची मुलगी आहे, उमाईसांची मुलगी आहे. महादेसांची लहानी बहीण ही या ठिकाणी राहायची, त्याचं नाव त्याचंही नाव उमाईसा आहे आणि लहान्या बहिणीच्या मुलीचं नाव एलायसा. ही मात्र स्वामीजवळ सजून दजून नेहमी यायची. महादेसा ज्या ज्या वेळेस स्वामीच्या दर्शनाला यायची ना त्या त्यावेळेस ते लहान मूल जे आहे, लहान मूल सगळ्यांनाच आवडत असतं, फूल असेल किंवा मूल असेल सगळ्यांनाच आवडणार आहे. ते तर ईश्वर आहे, मनुष्य वेषाचा वेष धारण केलेला आहे, मनुष्य वेष धारण केलेला आहे. मनुष्य वेषाला सोडून कसे वाहतील. स्वामी जेही आरोगणा करायचे, झोपायचे, उठायचे, शतपावली करायचे, आरोगणा व्हायचे. ईश्वर आहे तृप्त काम परमेश्वर, तो काहीच ना तो स्वामी, सारी सृष्टी त्याची आहे. हे करण्याचं कारण काय? हे करण्याचं कारण एवढंच आहे की मनुष्य वेषाचं जर धारण केलेलं असेल तर मनुष्य वेषाला मान देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. मग मनुष्यच आहेत ना, मनुष्य वेषाचं धारणच केलेलं आहे ना. मग छोटी एलायसा स्वामीजवळ यायची ना, स्वामीही लाड करायचे ना तिचे, स्वामीच्या मांडीवर बसायची, स्वामीचा जो फुटा असेल जो पालव असेल त्या पुल्यास त्या पालवाशी खेळायची, स्वामी लाड करायचे, स्वामीच्या त्या पाठीवर एक ओढा गोडा म्हणून स्वामीच्या पाठीशी पाठपुळीवर खेळायची. छोटीशी असलेली एलायसा स्वामीसोबत स्वामी आरोग्याला बसले की तेही स्वामीच्या तोटात स्वामीच्या ताटामध्ये बसायची, स्वामी आपल्या स्वहस्ते ते घास तोडून त्याच्या मुखामध्ये घालायचे. असाही उल्लेख या काही चरित्रामध्ये काही ग्रंथामध्ये येतो. अशी ही लाडाने लाडवलेली ही एलायसा हीही स्वामीच्या दर्शनाला यायची. महादेसा नेहमीच घेऊन यायची, मावशीसोबत यायची. एक दिवस महादेसाला आणायचा सहजच स्वामींच्या पूजावसराची वेळ झालेली आहे, स्वामींना उपहार घेऊन जायचा आहे म्हणून सकाळी गडबडीने लगबगीने निघालेली ही महादेसा ज्यावेळेस घरातून निघते ना त्यावेळेस सोबत एलायसाला सुद्धा घेतलेला आहे. आणि एलायसाच्याही मागे गडबड करते आहे.
चल ना गेलो स्वामीच्या दर्शनाने मी चालले तू येतेस का हो मावशी मीही येते म्हणून तयार होते सावल्यांचा परवंट नेसते टिळा लावते भांग पाडते आरशासमोर उभी राहते मी कशी छान दिसते अजून कशी छान दिसेन म्हणून आरशासमोर उभे राहून बडबड करते आणि ताट स्वामीचं पूजा अवसराचा ताट घेऊन उपहाराचा ताट घेऊन स्वामीच्या दर्शनासाठी निघालेली ही महादैसा जाण्यासाठी गडबड करते मात्र एलाईसा आरशासमोर हलायला तयार नाही आहे आणि अशा काळामध्ये महादैसा साहजिकच लहान मुलाला चेष्टेने मस्करीने म्हणते अगं एलो एवढूशी तर आहेस एवढा नत्ता ठत्ता कोणासाठी करतेस ग ती एलाईसाची वाक्य जी आहेत ना ती खरोखर अक्षरशः आयुष्यामध्ये अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये उतरून घेण्यासारखी आहेत ती छोटीशी एलाईसा महादैसाला उत्तर देते अगं मावशी मी नटते ना मी थटते ना मी चांगली दिसते ना ग अजून नटू थटू का अजून काही आहे का ग अजून मी चांगली दिसेल असं काही आहे का ग महादैसा म्हणते अगं काय आहे तू एवढीशी लहान आहे तुला कोण पाहणार आहे अगं असं का बोलतेस मावशी मला कोण कसं पाहणार नाही मला माझे श्री चक्रधर स्वामी पाहतात की मला माझे श्री चांगदेवराव पाहतात की अगं हे एवढा डट्टा ठट्टा कोणासाठी अगं हे मी श्री चांगदेवरावासाठी करते का करते का चांगदेवरावासाठी करते ग महादैसाने हे शब्द ऐकल्यानंतर स्वामीविषयी अत्यंत प्रेम असलेली महादैसा त्या लहान मुलीला गळ्याशी लावते आहे छातीशी लावते आहे कवटळते आहे डोळ्यातून आश्रू येत आहेत की माझ्या ईश्वराला माझ्या देवाला इतकी प्रेम करणार ही एलाईसा हिला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं महादैसाला होऊन जाते अशी ही एलाईसा ही स्वामीच्या दर्शनाला यायची स्वामीसुद्धा तिचं लाड करायची स्वामींच्या ताटामध्ये ती जेवायची स्वामींच्या मांडीवर बसायची दीपावळीचा सण आलेला आहे स्वामी मात्र ग्रामांतर करायची लगबग करतायत येथून ग्रामांतर करायचंय निघायचंय म्हणताय काही केल्या स्वामी ऐकत नाही आचार्यांना महादैसांना ही रुद्धपूरला पाठवतायत बाईसांना तयारी करायला सांगितलेलं आहे बाईसांची ही इच्छा इथून जायची नाही आहे महादैसा विनंती करते देवा आपण इथे थांबावं हिंदू संस्कृतीतला सगळ्यात मोठा हा सण आहे बाईसाही देवाला म्हणते बाबा आपण गडबड का करत आहात ग्रामांतर करूया चार दिवसाची दिवाळी सण साजरा करूया मग जाऊया तरी ऐकायला तयार नाही उमाईसा म्हणते तिकोनायक म्हणतात वायनायक म्हणतात स्वामींनी मात्र ठरवलेलं आहे की ग्रामांतरच करायचं आहे शेवटी एकच राहिलेली आहे ती छोटी एलाईसा बाईसा महादैसांना म्हणते रुपाय तू स्वामीला विनव ना की स्वामींनी या ठिकाणी दिवाळीचा सण साजरा करावा आणि मग आम्ही जावं महादैसा सांगते स्वामीला तरी स्वामी ऐकत नाही मग महादैसा ती छोटी एलाईसाला सांगते एलाय तू स्वामीला विनव तू स्वामीला सांग देवा आपण थांबावं आज दीपावली आहे उद्या पाड उद्या भाऊबीज आहे मी आपल्यासाठी उद्या भाऊबीज करेन आपण थांबावं देवा ती लाडीकवालीपणे उठलेली अत्यंत लाडाने उठलेली जसं एखादा लाडात आलेलं लेकरू ज्यावेळेस जो क्रिया करत असतो त्याचं चालणं बोलणं त्याचे चेहऱ्याचे हातभाव त्याचे डोळ्याचे हावभाव तसे ते डोळ्याचे हावभाव त्याचे चेहऱ्याचे हावभाव त्याचा चालण्याचा तो आविर्भाव तो जर डोळ्यापुढे जर आपण आणला किंवा एखादा लहान मुलगा 6-7 वर्षाचा मुलगा मुलगी ज्यावेळेस लाडीकवाणीपणे करत असते ना तशी लडीकवाणीपणे उठलेली ती एलाईसा स्वामीजवळ जाते आहे आणि स्वामीला विनंती करते देवा आपण थांबावं ना स्वामी सांगतात नाही आम्हाला ग्रामांतर करायचं आहे बाई पुरी आम्हाला ग्रामांतर करायचं देवा आपण थांबावं उद्या भाऊबीज आहे मी आपणास भाऊबीज करेन भाऊबीज शब्द ऐकल्यानंतर आणि त्या लहान मुलीच्या तोंडून ऐकल्यानंतर मग मात्र कितीही गेलं तरी ईश्वर जरी असले तर शेवटी लहानच मुलगी ना ती स्वामी म्हणतात असं तू आम्हाला भाऊबीज करशील तू आम्हाला ओवाळशील काय करशील तू देवा मी तुम्हाला ओवाळेन ना तू आम्हाला ओवाळशील तुला माहिती आहे का भाऊबीज करत असताना काय करावं लागतं हो देवा मला माहिती आहे एक बहीण भावाला ओवाळते तशी मीही तुम्हाला ओवाळेन देवा आणि काय करावं लागतंय लाडू करावे लागतात देवा तू लाडू करशील आमच्यासाठी हो देवा मी लाडू करेन तुमच्यासाठी असं तू तुझ्या हाताने लाडू करशील हो देवा मी माझ्या हाताने करेन
आणि ती बाल लडिकवाळ ऐकल्यानंतर स्वामींनी जाण्याचं ग्रामांतर करण्याचं रद्द केलेलं आहे. या लेखातून हेही घ्यायचं आहे, आपणही ईश्वराची लेकरं आहोत की आपणही लढीवाणा हट्ट करायला पाहिजे ना देवाजवळ, आपणही देवाला सांगायलाच पाहिजे ना, देवा प्रेम कसा देत नाही तू द्यायलाच पाहिजे ना मला, तुझं सन्निधान मला पाहिजेच ना देवा, असं हट्ट आपण करायला पाहिजे ना. स्वामी सांगतात ना आपल्या वचनात, बाई पोराजीवाशी आग्रह नाही, आग्रह जरी होय तर ज्ञानी असे प्रेम देते ना, आग्रह करत नाही ना जीव. आज आग्रह करून ती थांबवलेले स्वामी, ग्रामांतर करायला कोणाचंही ना ऐकणारे स्वामी, आज एका लहान लेकरच ऐकताय, लहान लढीवाळपणे ते स्वामी त्याच्या अधीन होत आहेत. ते लढीवाळपणे बोललेलं ते स्वामी सांगतायत, तू जर आमच्या हाताने तुझ्या हाताने जर लाडू करत असशील तर आम्ही नक्कीच सांगू. स्वामी स्थगित करतायत जाणं आणि मग विधीही सांगतायत. या विधी वाहण्या अगोदर विहिण्या अगोदर स्वामींनी महादैसाला, हंसराजांना, दादोसांना वाटी लावलेला आहे रुद्रपूरच्या मार्गाला आणि स्वामी पुन्हा ह्या ठिकाणी आलेले आहेत. ह्या ठिकाणी आल्यानंतर मात्र उमैसाला विधी विहिलेला आहे. उमैसाला म्हणजे त्यांच्या आईंना विधी विहिलेला आहे की बाई ह्या मुलीच्या हट्टापायी आम्ही ह्या ठिकाणी थांबलेलो आहोत, ह्या मुलीने हट्ट केला आहे म्हणून आम्ही थांबलो आहोत, ही उद्या भाऊबीज आम्हाला आमच्या आजी हिच्या हाताने करणार आहे, आम्हाला ओवाळणार आहे, हिच्या हाताने आम्हाला लाडू बनवून खाऊ घालणार आहे, तेव्हा तुम्ही हिला हिच्या हाताने बनलेलेच आम्ही लाडू खाणार, हिला हिच्या हातानेच बनवू द्यावे, तुम्हाला याला सांगता येईल पण करावं मात्र हिलाच लागेल. स्वामीची ईश्वराची ईश्वर आज्ञा म्हणून स्वामीचं दर्शन घेऊन घरी जात आहेत. घरी गेल्यानंतर ती छोटी एलायसा, तीही स्वामीला नुसतं प्रेमच नव्हे निस्सीम प्रेम करणारी ती एलायसा रात्रभर जगते आहे. तिची आई आणि मावशी आजी त्याला सांगतायत कसे लाडू बनवायचे. बिचारी चुलीजवळ बसलेली आहे, धुपणाने डोळे लाल झालेले आहेत, रात्रभर ती बाजत बसलेली आहे आणि स्वतःच्या हाताने ती लाडू बनवून रात्रभर जागून ती गरम लाडू आपल्या हाताने बनवते आहे आणि स्वामीला अत्यंत प्रेमाने अत्यंत आवडीने अत्यंत श्रद्धेने पुन्हा सकाळी तयार होऊन पुन्हा नट्टापट्टा करून पुन्हा पंचारती घेऊन पुन्हा रंगीबिरंगी फुलांच्या माळा, श्रीकंठी गळदंडा श्री मुकुटी मुकुट माळा, श्रवणी झळमुके बाहुभूषणे कळ्याचे हात सरे, हो जो नेहमीच्या स्वामीच्या पूजावसरामध्ये असायचा ना तशा सर्व थाटासह ती एलायसा स्वामींच्या त्या पूजावसराचा ताट, स्वामींची पंचारती, स्वामीसाठी केलेली पंचारती आणि स्वामीसाठी बनवलेले लाडू भाऊबीज करण्यासाठी घेऊन येते आहे. सोबत तिची आई आहे उमैसा आहे. स्वामी सकाळच्या प्रहरी स्वामीचा पूजावसर आटपल्यानंतर स्वामी थोडंसं उंच असेल त्या पटीशाळेवर स्वामी शतपावली करतायत. पटीशाळेवर येण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या उंच उंच आहेत आणि आणायच्या हातामध्ये पूजा अवसराचं ताट असल्यामुळे आणि लहान मुलगी आहे एवढे मोठी पायऱ्यावर चढू न शकल्यामुळे दादरावर न चढू शकल्यामुळे खाली थांबते आहे आणि स्वामी पटीशाळेवर फिरत असताना खाली पाहतायत की एलायसाला वर यायचं आहे परंतु हातामध्ये ताट सजवलेलं असल्यामुळे वर येऊ शकत नाही आहे आणि पटीशाळेवर फिरत असलेले स्वामी आपल्या गळ्यातला फोटा काय काढतायत, खाली काय सोडतायत, एलायसा आपल्या एका छोट्याशा हाताने त्या फुट्याला धरण्याचा काय प्रयत्न करते आणि स्वामी सहजच खाली सोडलेला फुटा झटक्यासरशी वर काय उचलतायत, वर काय घेतायत आणि झटक्यासरशी ती एलायसा संपूर्ण ताट पूजावसराचं घेऊन दोन्ही हातामधले पंचारतीसह झटक्याने वर काय येते हे महत आश्चर्य सगळंच परिवार स्वामीजवळ असलेला बाईसा उमैसा वायनायक तिकोनायक सगळेच पाहतायत. झटक्या सरशीवर आलेली उमैसा एलायसा आणि सगळ्यांना झालेलं आश्चर्य. एलायसा स्वामीजवळ येते, स्वामीसाठी अगदी सुशोभित सुसज्ज असं आसन रचल्या गेलेलं आहे, स्वामी आसनावर विराजमान आहेत, स्वामीची ती तेजस्वी मूर्ती ते चांपे गौर राजस तेल्य तेजस वेल्हाळ श्रीमूर्ती सुरंग सुकुमार ध्वज वज्र अंबुज पद्मांकुशाकृत श्री चरण कमल उंच धुरा सुकुमार तळवे तळवा उद्वरेशा
चंद्र बिंबा कृति नखेत्री रेशालं कृत श्रीकंठ आलोहित उष्टपुट हेरे नागदंत पंक्ति प्रसीत मनोहर श्री मुख कमल जे भय संतप्त तयासी वरद कारक अश्लीली ती मूर्त अत्यंत तेजस्वी दिसणारी ती स्वामीचा तो मुखमंडल त्या मुखमंडलाकडे पाहिल्यानंतर त्रिविध तापाने दग्ध असलेले जीव आपला ताप विसरून जायचे त्रिविध तापाने तप्त असलेले ते जीव आपला दुःख विसरून जायचे अशी ती मूर्त स्वामीची विराजमान असलेली स्वामी विराजमान आहेत आणि एलाईसा त्या ठिकाणी येते सोबत आई आहे बाईसाई आहेत एलाईसा जवळ येते लडिकवाने स्वामी सोबत ताट ठेवते स्वामींच्या चेहऱ्यावरचं हास्य पहिलेच हसमुखरी असणारी गोपाळकृष्ण महाराजांच्या त्या श्रीकृष्ण चरित्रामध्ये सांगितलं जातं की गोपाळकृष्ण महाराजांचे मूर्त नेहमी मंद मंद मुस्कान करणारी तशीच हे कलियुगाचे अवतार आमचे गोपाळकृष्ण महाराज त्या ठिकाणी मंद मंद मुस्कान करतायत चेहऱ्यावर एक हास्य आहे स्वामीच्या ती तेजस्वी दिसणारी मूर्त ती ताट समोर पूजा अवसराचं काय ठेवते स्वामीच्या श्रीकंठामध्ये गळदंडा काय ओळखते श्री मुकुटी मुकुटमाळा काय वाहते स्वामी ही कुतूहलाने त्या तिची श्रद्धा त्या लहान मुलीची पाहतायत कारण आज एक छोटासा भक्त एवढ्या मोठ्या परमेश्वराचं पूजन करण्यासाठी आलेला आहे ना हो स्वामी सुद्धा कुतूहलाने पाहताय तिच्याकडे आणि ती एलाईसा आज स्वामींची पूजा करते आहे स्वामीला ओवाळते आहे स्वामीला गंध उर्धपौंड टिळ रेखते आहे ती काय रेखते आहे बाईसा त्याला चेष्टकत्व करते आहे आता फूल वाय आता गंध उर्धपौंड टिळ स्वामीला असा रेख आता अक्षदा वाय आता बाहुभूषणे ओळख असं स्वामीला सपूजित पूजा करते आहे आणि मग आपल्या हाताने स्वामींसाठी बनवलेले लाडू स्वामींना खाऊ घालतायत तोच प्रसंग आहे आज हे लाडू आहे आज भाऊबीजेचे लाडू स्वीकार केलेले आहे प्रसंग तो आठवतोय की ज्यावेळेस द्वारकानगरीमध्ये आलेले सुदाम आणि सुदाम आल्यानंतर तीन पसे पोहे घेऊन येत आहेत पहिला पसा काय खाल्लेला आहे गोपाळकृष्ण महाराजांनी त्याचं सात दारिद्र्य दूर केलेलं आहे दुसरा पसा काय खाल्लेला आहे स्वर्गीयपर्यंत सुख दिलेलं आहे तिसरा पसा काय खात आहेत रुक्मिणी थांबवते देवा बस करा तिसरा जर घास खाल्ला तुम्ही तर साऱ्या सृष्टीचा मालक त्यांचा दास होऊन जाईल तोच परमात्मा तोच ईश्वर ज्याप्रमाणे सुधाम्याचे तीन पसे तो खाण्यासाठी तयार आहे ना तसाच आज त्याच्या श्रद्धेपुढे एलाईसा त्या श्रद्धेपुढे भगवान श्री चक्र स्वामी त्याचे लाडू खात आहेत न जाणो हे तिसरं घास जर घ्यावं तर देवाने सदेही नाही त्यावाला आपला आनंद द्यावा आपला मोक्ष द्यावा म्हणून स्वामी सुद्धा तिची लाडू विचारपूर्वकच खाणार आहे ईश्वराच्या ठिकाणी घडावं याच्यासाठी मध भाग्यच लागत असतं छोटीशी एलाईसा आहे हो आठ वर्षाची आहे आठ वर्षामध्ये अठरा वर्ष विकल्प संचर आहे बारा वर्ष विद्येचा अधिकार त्या जीवाकडून परमात्मा तिच्याकडून लाडू बनवून घेत आहेत आणि लाडू स्वीकार करतायत किती भाग्यवान असेल किती दैववान असेल ती कोणत्या जन्मीचं पुण्य त्याचं असेल की ती ईश्वराच्या ठिकाणी लाडू स्वामीच्या ठिकाणी उपयोगी जावेत आम्ही मात्र एवढे कृपण आहोत आम्ही एवढे मात्र पापी आहोत की काहीही करावं कितीही करावं तर ईश्वराच्या उपयोगी जात नाही ईश्वराच्या काय ईश्वराचे साधनवंत आहे ते सुद्धा आमचं प्रसन्न होऊन घेत नाही आहे म्हणून तर रडावं पडावं लागतंय साधनवंताजवळ सांगावं लागतंय की तुम्ही ईश्वरी जे साधनवंत आहात ईश्वरीचे कृपेचे पात्र आहात आमचं हे स्वीकार करा ही एलाईसा स्वामीला लाडू बनवते लाडू स्वामीला ओळखते ते लाडू स्वामी ग्रहण करतायत ओळखणे वेगळं आणि स्वीकार करणं हे वेगळं ओळखण्यासाठी त्या ठिकाणी नरसिंहारण्याच्या दोन शिकिनी सुद्धा डोमिग्रामला असताना आलेल्या आहेत जसं नरसिंहारण्यानी पापरेनी हानितलं आणि ते लाडू उडून दिलेले आहेत स्वामीने मात्र पाच नावाचे आपले लाडू स्वीकार केलेले आहेत ना खेळगुंचंच चरित्र आहे त्या खेळगुंचेही लाडू स्वीकार केलेले आज ह्या ठिकाणी एलाईसाचेही लाडू स्वीकार केले आहेत असे हे परमात्मा एलाईसाचे लाडू ज्यावेळेस स्वीकार करतायत ना स्वीकार केल्यानंतर स्वामीला ओवाळणी करतायत स्वामी प्रसन्न होऊन त्याची ओवाळणीही स्वीकार करतायत लाडूचा घासही स्वीकार करतायत असं झाल्यानंतर ज्यावेळेस स्वामी समोर बसलेले आहेत ना आणायच्या साहजिकच त्या लहान मुलीचं कौतुक म्हणून बाईसाजवळ बसलेली बाईसानी पालवानी त्याचं तोंड पुसलेलं आहे आणि साहजिकच तिला जवळ घरते त्याचे मोमे घेते त्याचं चुंबन घेते
त्याची आईला विचारते इनच लाडू बनवले का हो इनच आपल्या हाताने लाडू बनवलेले आम्ही भक्तीला सांगितलं करायचं मात्र इनच केलेलं आहे मग स्वामी बाईसा ती साहजिकच त्याच्या हाताकडे पाहते लाईसाच्या तर दोन्ही हात ते गरम गरम लाडू बनवल्यामुळे दोन्ही हात लाल झालेले आहेत लालबुंद झालेले रक्तांबर झालेले आहेत ती बाईसा पाहते आणि सहजिक स्वामींना सांगते बाबा पहा ना मुलीनं रात्रभर जागून तुमच्यासाठी लाडू बनवले देवा किती श्रद्धेने बनवले किती प्रेमाने बनवले किती आपुलकीने बनवलेले आहेत स्वामी त्याच्या त्या हाताकडे पाहतायत रक्तांबर झालेले ते हात स्वामी आपली पीक त्यांच्या हातावर टाकतायत होणारी आग स्वामीच्या पिकेमुळे ती शांत झालेली आहे अशी ही एलाईसा जी आहे हिने स्वामीला भाऊबीज या ठिकाणी साजरी केलेली आहे.